सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली. राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाची पट्ट्याची तीव्रता वाढली असून त्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे येत्या 72 तासात बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून घाट मथ्यावर देखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार साधारणतः 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला, त्यामुळे रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. विदर्भातील यवतमाळ नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याने या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला, तर अमरावती गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला, तर अकोला भंडारा बुलढाणा गोंदिया वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला, तर मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली लातूर धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला, तर नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.